नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडीच. नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढल्याप्रकरणी धुळ्यात नाभिक समाजाने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुतळ्याचं दहन. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा खर्च 3700 कोटीने झाला कमी, आमदार अनिल गोटेंनी पत्रपरिषदेत दिली माहिती. खरे की खोटे आदिवासी याची चौकशी करा अशी मागणी करीत कोळी समाज महासंघाचे अध्यक्ष अनंत तरेंनी पत्रपरिषदेत मांडली भूमिका. देवपूर पोलिसांनी एक मोटरसायकल चोर आणि मोबाईल चोरट्याला केली अटक, हजारोंचा मुद्देमाल दोघांकडून जप्त. मिळालेल्या गुप्त माहिती आधारे आझादनगर पोलिसांनी पकडला किराणा दुकानातून 1.25 लाखाचा गुटखा साठा. आणि धुळ्यातील फॉरेस्ट कॉलनीमध्ये मास्टर गुलाम शेख यांचं घर पेटविण्याचा प्रयत्न, एकाच महिन्यात तिसऱ्यांदा घडली. नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढल्याप्रकरणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व दुकानदार संघटनेतर्फे धुळ्यातील दत्तमंदिर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथे झालेल्या सभेत नाभिक समाजाविषयी अनुद्गार काढले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात नाभिक समाज संतप्त झाला आहे. त्याचे पडसाद धुळ्यात उमटले. नाभिक महामंडळ व नाभिक दुकानदार संघटनेच्या वतीनं धुळ्यातील दत्तमंदिर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. माजी नगरसेवक उमेश महालेंसह नाभिक समाज बांधव यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नाभिक समाजाला अपमान वाटेल या पद्धतीने वक्तव्य केल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी पुतळा त्यांचा जाळण्यात आलेला आहे. त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा यापुढे त्यांचा पुतळाच नाही तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन नाभिक समाजाच्या वतीने करण्यात येतील. कॅमेरामन दीपक वाघ, मे महाराष्ट्र न्यूज, धुळे. रेल्वे मंत्रालयाने काढलेला 9500 कोटीचा मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा खर्च 3700 कोटी कमी झाला असून आता 6000 कोटीत कामासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा हालचालींना वेग आला आहे. 2.5 टक्क्याचा आरओ पुन्हा 11.5 टक्क्यांवर आलाय अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रपरिषदेत दिली. ताबडतोब नितीन गडकरीजींना भेटलो, त्याला सांगितलं, म्हटलं यांनी असा असा या याच्यामध्ये भूल केलेला आहे. 2.5 टक्के आरओआर याचा अर्थ चंद्र सूर्य असेपर्यंत ही लाईन करायची होती. मग ते रेल्वेची जे रेल्वे अधिकाऱ्यांना घाबलं आणि खाजगी एजन्सी नेमली. मी त्यांना सगळ्या समजून घ्या आणि खाजगी एजन्सी नेमून त्यांना सांगितलं की 1 महिन्याच्या आत मला याचा डिटेल अहवाल आला पाहिजे. आणि गोटेसाहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत या मुद्द्यावर तुम्ही मला तुमचं स्पष्ट मत दिलं पाहिजे. मी तुम्हाला तेही सांगितलं त्यावेळेला की दिवाळीच्या जवळपास कधीतरी आमची एक मीटिंग होणार आहे म्हणून, आणि त्यावेळेला सगळ्या लोकांना बोलवणार वाटेवरच्या वगैरे. ते खोटं होतं सगळं, वाटेवरच्या लोकांना बोलवण्या वगैरे. पण त्यानंतर पुन्हा मी नितीनजींची नागपूरला भेट दिली. मी त्यांना म्हणालो की माझ्या माहितीप्रमाणे अहवाल आलेला आहे नवीन फ्रेश. त्याने विचारलं आला आहे का, ते सगळं आलं आहे म्हणून सगळ्यांनी सांगितल्यानंतर मग ही मीटिंग शेवटची मीटिंग लावली. आता हा खर्च जो आहे हा खर्च फक्त 5600 कोटी रुपयावर ठेवलेला आहे, 9500 कोटी रुपयांचा. आजचा आरोप आजचा आरोप हा 11.5 टक्के आहे. म्हणजे आपण जो ओरिजिनल काढला होता 11 टक्के तो बरोबर आहे हे सिद्ध झालं. नंबर 2 ची आणि महत्वाची गोष्ट अशी की
आज 70,000 कंटेनर जातात. येत्या 2 वर्षामध्ये ही कंटेनरची संख्या 2 ते 3 वर्षात 2 लाख इतकी होणार आहे. टोकरे कोळी समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पद्माकर वळवींवर कारवाई करा, ते खरे आदिवासी आहेत की खोटे याची चौकशी करा, अशी मागणी करीत महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे मनोहर वाघ यांनी धुळ्यात पत्रपरिषदेत भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांना खास करून धन्यवाद की 2009 पासून सातत्याने कोळी समाजाचे जे आंदोलन होतात त्या आंदोलनामध्ये आमच्या मागण्यासाठी पत्रकारांनी चौथा स्तंभ म्हणून आमची बाजू लावून धरलेली आहे. न्याय मिळाला नाही पण न्यायापेक्षा अन्याय वाढत चाललेला आहे. सध्या आम्ही सत्ता बदलायचा प्रयत्न केला, सत्ता बदलली गेली पण आम्हाला अनुभव यायला लागला की बाटली नवीन आहे पण गावरुद्धीच आहे, जुनीच आहे. कारण हे वळवळणारे पद्माकर वळवीसारखे, तुमचे डॉक्टर गावीसारखे, हे जे आमच्या विरोधात होते ते सगळे परत भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकत नाही हे आता आम्हाला जवळजवळ पटायला लागलेलं आहे. कोण खरा आदिवासी कोण खोटा आदिवासी हे ठरवायचा अधिकार मधुकर पिचड किंवा त्यांच्या भावाला पण नाही. हे पद्माकर वळवी कुठनं आलेत याचा शोध पहिला शासनाने घ्यायला पाहिजे. या राज्याचे माजी मंत्री बेताल वक्तव्य करतात, म्हणतात हे टोकरे कोळी हा नाहीच आहेत, ही जातात नाही आहे, ते कुठे निघून गेलेले आहेत. पद्माकर वळवींनी त्यांच्या बापाला विचारावं की ते कुठचे आहेत पहिल्यांदा. आम्ही टोकरे कोळी जे आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे, टोकरे कोळी ही एक अनुसूचित जमात आहे, ही घटनेने दिलेला अधिकार आहे आणि टोकरे कोळी पूर्ण खानदेशामध्ये आहेत, जळगावला आहेत, धुळ्याला आहेत, नंदुरबारला आहेत. हे असं असताना काहींना जातीचं वैधता मिळालेली आहे, काहींच्याकडे जातीचं सर्टिफिकेट आहे, असं असताना हे समाजामध्ये तेढी निर्माण करण्याचं काम करतात, बेताल वक्तव्य करतात. एखाद्या राज्याच्या माजी मंत्र्याने अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करणं हे त्यांना न सोडण्यासारखं आहे. ह्या दिल्ल्या टोकरी कोळी हा जमातच नाही की कामानिमित्ताने बाहेर, परंतु माझं असं म्हणणं आहे आणि त्यांनी असं परत एक म्हटलं की यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही. तर प्रथमतः टोकरे कोळी म्हणजेच डोरकोळी आणि डोरकोळी म्हणजेच टोकरी. डोरकोळी ही जमात ब्रिटिशकालीन याच्यामध्ये सेड्रुल कास्टमध्ये होती आणि ती 1945 टोकरी कोळी संबंधीने आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषद घेतल्यानंतर त्या परिषदेतून आल्यानंतर घटनेमध्ये हा उल्लेख केला आहे. या जमातीला आदिवासी जमातीत वर्ग करण्यात आला आणि कोळी हा शब्द माझ्या जातीच्या संदर्भात अनेक जातीचा समूह म्हणून कोळी म्हटलं आहे. कोट जातीचा उल्लेख त्याच्यात आलेला नाही आणि SC कॅटेगरीत तो असल्यामुळे त्याच्याकडे पुरावे मिळू शकत नाही. परंतु जी काही थोडीफार पुरावे आहेत, शेलटी आहे, चांगड आहे, बुरक्षी आहे, हाची आहे, सावर आहे, वडदा आहे आणि म्हसावत आहे, पिंपरी आहे, नांदर्डे आहे, अशी गावात अनेक पुरावे साहेबांकडून पुरावे पण दिलेले आहे. यानंतरचं बातमीपत्र आपण जाणून घेणार आहोतच, पण व्यावसायिक विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होमहवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पाने शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद,
लसण्या, मोती। आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा। आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे। प्रोप्रायटर आबा जाधव। मोबाईल नंबर 9970816627। फोन नंबर 0252-64-23-45। राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0252-62-33-449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज। आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे। फोन नंबर 0252-63-89-36। मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देवपूर पोलिसांनी एका मोटरसायकल चोराला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या 5 मोटरसायकली आणि 1 लॅपटॉप जप्त केला आहे। तसेच एका मोबाईल चोरालाही शोधून त्याच्याकडून 10 चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले। देवपूर पोलिसांना मिळालेल्या माहिती आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार शिंदगडा येथील माळीवाड्यात राहणाऱ्या अल्केश सुरेश माळी याला न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा कारागृहातून अटक केली। पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती, मात्र अल्केश हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदिस्त असल्याने न्यायालयाचे आदेश घेऊन त्याला अटक करण्यात आली। त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरीच्या 5 मोटरसायकली आणि 1 लॅपटॉप पोलिसांना काढून दिला। तसेच देवपूर पोलिसांनी काळखेडा येथील प्रवीण चुडामण पाटील याला ओंकार हॉस्पिटलमध्ये संशयावरून ताब्यात घेत विचारपूस केली। प्रवीण याने अटक होता चोरी केलेले 10 मोबाईल पोलिसांना काढून दिले। या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे आणि पोलीस निरीक्षक आनंद निकम यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली। गेल्या काही दिवसापासून आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे आणि रॉबरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एक विशेष मोहीम राबवली होती। या सदर पोलीस स्टेशनमध्ये आमचे DYSP श्री हिम्मत जाधव, नव्याने रुजू झालेले आमचे PI श्री आनंद निकम यांच्या पुढाकाराने एक विशेष टीम नेमून आम्ही 2 गुन्हे या ठिकाणी उघडकीस आणलेले आहेत। CR नंबर 89/2017 हा मोटरसायकलबाबतचा गुन्हा आहे आणि 103/17 हा मोबाईल चोरीचा गुन्हा आहे। हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून आम्ही 5 मोटरसायकली अल्केश सुरेश माळी या आरोपीकडून हस्तगत केलेल्या आहेत। सदरबाबत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। नाशिकच्या सुद्धा एका पोलीस स्टेशनमधून मोटरसायकल चोरीचा गुन्हा आम्ही या टोळीकडून उघड केलेला आहे। आम्हाला जी TV स्टॉपजवळ व्यवहार संस्थेत मिळाली होती
या तिन्ही या पाचही मोटरसायकली आरोपीने चोरल्या आहेत. त्याच्यापैकी दोन मोटरसायकली ज्या पागणे शिवारात मिळाल्या होत्या त्याचा गुन्हा आमच्याकडे ऑलरेडी दाखल होता. त्या व्यतिरिक्त अजून एक ही जी हिरोंडा आहे स्प्लेंडर तिचा सुद्धा गुन्हा दाखल होता. असे ते दोन गुन्हे अशा तीन मोटरसायकल आणि एका मोटरसायकलचा गुन्हा इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक आणि दुसऱ्या मोटरसायकलचा गुन्हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन धुळ्यात असे दोन गुन्हे दाखल आहेत. अशा एकूण पाच मोटरसायकलांनी जप्त केलेले आहेत. आरोपीने इंट्रोगेशनमध्ये लॅपटॉप आमच्या एरियातला चोरल्याची पण कबुली दिली होती आणि तो लॅपटॉप त्याने शिरपूरला आपल्या घरी कोठीत धान्याच्या लढ दडवून ठेवला होता. तो सुद्धा आम्ही हस्तगत केलेला आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. मिळालेल्या गुप्त माहिती आधारे धुळ्यातील एका किराणा दुकानातून आझादनगर पोलिसांनी 1.5 लाखाचा गुटखा साठा जप्त करून 2 जणांना अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की धुळ्यातील शिवाजीनगर तिरंगा चौकातील रफिक महम्मद साबीर अन्सारी याची पानटपरी, चहा हॉटेल तसेच कसाबवाडा मशिदीजवळ इंडियन किराणा दुकानात अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय गुटखा साठा केला आहे. त्यानुसार आझादनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी गुटखा साठा, पान मसाला, पुड्या असा एकूण 77,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी याविषयी अधिक माहिती दिली. काल संध्याकाळी दोन ठिकाणी अवैध गुटख्याची जी विक्री होते त्याबाबतची कारवाई केलेली आहे. तिरंगा चौक आणि कसाबवाडी या ठिकाणच्या पानटपऱ्यांवरून अनुक्रमे 60,000 आणि 30,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेला. त्याबाबतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना बोलून रिचार्ज त्यांच्या समक्ष पंचनामा करून मुद्देमाल त्यांच्या ताब्यात दिलेला आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील देवपुरात फॉरेस्ट कॉलनीमध्ये मास्टर गुलाब शेख यांचं घर शनिवारी पहाटे पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. धुळे शहरातील देवपुरात फॉरेस्ट कॉलनीमध्ये मास्टर गुलाब शेख यांचं निवासस्थान आहे. शनिवारी पहाटे त्यांचं घर पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे एकाच महिन्यात तिसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे. यामुळे शेख यांच्यासह परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मास्टर गुलाम शेख यांनी घटनेसंदर्भात अधिक माहिती दिली. और यहाँ ये चौथी बार हमला हुआ मेरे घर पे. बॉटल से पहले तो 2-3 बॉटलें फेंक के मारी थी दरवाजे पे और ये अभी चौथी बार, तीसरी बार भी एक बार बॉटल जला के फेंका था जिससे मेरी खिड़की जल गई थी. अभी ये चौथी बार, अभी 5:45 के आसपास ये बार बार हो रहा है. थोड़ा सा दहशत जैसा वातावरण है भाई. मैं रहता हूँ नांदगाँव में फिलहाल. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडी. नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढल्याप्रकरणी धुळ्यात नाभिक समाजाने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुतळ्याचं दहन. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा खर्च 3700 कोटीने झाला कमी, आमदार अनिल गोटेंनी पत्रपरिषदेत दिली माहिती. खरे की खोटे आदिवासी याची चौकशी करा अशी मागणी करीत कोळी समाज महासंघाचे अध्यक्ष अनंत तरेंनी पत्रपरिषदेत मांडली भूमिका. देवपूर पोलिसांनी एक मोटरसायकल चोर आणि मोबाईल चोरट्याला केली अटक, 1000+ मुद्देमाल दोघांकडून जप्त. मिळालेल्या गुप्त माहिती आधारे आझादनगर पोलिसांनी पकडला किराणा दुकानातून 1.5 लाखाचा गुटखा साठा. आणि धुळ्यातील फॉरेस्ट कॉलनीमध्ये मास्टर गुलाम शेख यांचं घर पेटविण्याचा प्रयत्न, एकाच महिन्यात तिसऱ्यांदा घडली. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्र संपलं. नमस्कार.